पडळकर साहेबांनी जी टीका केली, त्यांनी पातळी सोडून टीका केलेली आहे, ती लोकांनाही आवडली नाही, कार्यकर्त्यांना तर आवडलीच नाही. आणि त्यांच्याच पार्टीचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्या बाबतीत निषेध हा व्यक्त केला आहे, तर नाही ते आवडलं नाही. आणि आज राजकारणामध्ये अशा प्रकारे खाली जाऊन टीका करणं योग्य नाही. त्यांचं जे वय आहे त्या वयाचा अनुभव, राजकीय अनुभव आणि सामाजिक अनुभव पवार साहेबांचा आहे, म्हणून अशा लेवलला जाऊन अशा प्रकारची टीका करणं अयोग्य असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि आता त्याच्या मागे राजकीय खेळी काय आहे हे खरं सांगता येणार नाही. आणि आजच्या करोनाच्या काळामध्ये जेव्हा लोक अडचणीत आहेत, आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला खूप काम करायचं आहे, आरोग्याचा जो विषय आहेच, तर अशा प्रकारे अख्खा देश अडचणीत असताना जर काही लोकांना राजकारण सुचत असेल ते मला योग्य वाटत नाही, लोकांनाही ते वाटणार नाही. आणि राजकीय वक्तव्य केल्यानंतर त्यांचे जे काही ठराविक कार्यकर्ते असतात त्यांच्यातले त्यांच्यात ती चर्चा असते, पण आज 90% लोक बघितले तर त्यांना आत्ता आपल्यासमोर असणारे आव्हानं याच्याकडे खरं तर याच्या त्या ठिकाणी त्या आव्हानाच्या बाबतीतली काळजी आहे, विचारही करतात आणि त्यांना विश्वास आहे की महाविकास आघाडी त्यांच्याबरोबर राहून त्याच्यातून मार्ग काढेल.